हाय, तुला ना काल बोलवलं होतं आम्ही जेवायला, ज्याला तू डिच मारलास। यश, तू काय एवढा भावुकतेस, कारण सांगशील का? अरे काहीतरी काम असेल तिला। आई प्लीज, तू तिची बाजू अजिबात घेऊ नकोस। एक नंबरची शिष्ट मुलगी आहे ती। ही वाटल तेव्हा आपल्याकडे येते आणि आपण जेव्हा तिला प्रेमाने बोलवतो ना तेव्हा हमखास काहीतरी फालतू कारण देते। हे बघ, तुला यायचं नसेल तर स्पष्ट सांगत जा ना, आम्ही कोणी तुला भाव देणार नाही। यश, जरा ऐकून घेशील का? नाही, एक मिनिट। एक दिवस येऊन सगळ्यांबरोबर मज्जा करायची आणि दुसऱ्या दिवशी फिरकायचंही नाही। गौरी, अशा वागण्यालाही ना काहीतरी कन्सिस्टन्सी ठेवावी माणसाने। माझा ऐकतोस? ती घर सोडून जाते। जाऊ दे। असच? अगं बावळतेस का तू? काहीतरी कारण असेल ना? नाही, म्हणजे मला सांगता नाही येणार। आई, मी म्हणलं होतं ना काहीतरी फालतू कारण असेल म्हणून। यश, माझं काहीतरी पर्सनल कारण आहे।